क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी कधीही फेल न होणारी आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्यांची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. खुसखुशीत आणि गोड शंकरपाळ्या तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 150 ग्रॅम पाणी, 150 ग्रॅम तूप. तूप आपल्याला रूम टेम्परेचर वरच घ्यायचं आहे, फ्रीज मधून काढून कधीच लगेच वापरायचं नाही. 150 ग्रॅम साखर, 1/2 TSP मीठ. मीठ ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. हे सर्व साहित्य मी ग्रॅम्स मध्ये मोजून घेतलेलं आहे. ग्रॅम्स मध्ये मोजून घेतल्यामुळे रेसिपी परफेक्ट तयार होते. तुम्हाला जर हे मेजरमेंट कप्स मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी 1 कप पाणी, 1 कप तूप आणि 1 कप साखर घ्यावी लागेल. आपल्याला घ्यायचं आहे 1/2 किलो मैदा. मैदा चाळून घेतलेला आहे आणि तळण्यासाठी तेल. सुरुवातीला आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी, साखर आणि तूप हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे पातेलं आता मी गॅसवर ठेवते आणि नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला दाखवते. हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून लो फ्लेमवर साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. याला मी अजिबात उकळू दिलेलं नाहीये, तर जस्ट साखर वितळून घेतलेली आहे. आता मी गॅस बंद करते. हे मिश्रण मी आता एका परातीमध्ये काढून घेते. हे मिश्रण आता पूर्ण थंड होऊ देणार आहे मी आणि थंड झाल्यावर नेक्स्ट प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते. हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालंय. यात आता मी जे मीठ घेतलंय ते ऍड करते. मीठ ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. मीठ टाकल्यावर याला मी थोडं पुन्हा मिक्स करते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पावडर ऍड केली तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला थोडा थोडा मैदा ऍड करायचा आहे. मैदा आपल्याला थोडा थोडा ऍड करून मिक्स करायचा आहे. आता मी थोडा थोडा मैदा ऍड करत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. शंकरपाळीसाठी मला सॉफ्ट डो तयार करायचा आहे. हे पीठ मला थोडस लूज वाटतंय आणि मी घेतलेल्या 1/2 किलो मैद्यापैकी एवढा मैदा उरलेला आहे, तो सर्व मी आता ऍड करते. हे सर्व पीठ मी व्यवस्थित मळून घेतलंय आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये 1/2 किलो मैदा व्यवस्थित पुरतो. मी सर्व 1/2 किलो मैदा वापरलाय. शंकरपाळ्या आपल्याला लगेच बनवायला घ्यायची आहेत. चकली किंवा करंजीच्या पिठाप्रमाणे आपल्याला याला मळून ठेवायचं नाहीये, तर मळून झाल्यावर लगेच याच्या शंकरपाळ्या बनवायला सुरुवात करायचं. मी आता तेल गरम करत ठेवते आणि शंकरपाळ्या लाटायला घेते. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जे शंकरपाळीसाठी लागणारं पीठ आहे ते व्यवस्थित असं सॉफ्ट तयार होतं. आता मी शंकरपाळ्या लाटून घेते. त्यासाठी जे तयार पीठ आहे त्यातील 1 मी गोळा घेतलाय. या गुळाईची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. ती लाटताना आपल्याला वरून काही एक्स्ट्रा पिठाचा वापर करायचा नाहीये, तर डायरेक्ट याला असंच लाटून मी आता घेते. इथे मी जाडसर पोळी लाटून घेतली आहे. शंकरपाळीसाठी आपल्याला
जाडसर पोळी लाटायची आहे। जेवढा आपला पार्ले जी बिस्किटचा थिकनेस असतो तेवढी जाड आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, कारण या शंकरपाळ्या तेलात सोडल्यावर त्याची साईज डबल होते, त्यामुळे अति जास्त जाड आपल्याला ठेवायचं नाहीये, पार्ले जी बिस्किटच्या थिकनेस एवढं ठेवू शकतो। याला आता मी एका कटरच्या सहाय्याने कट करून घेते। या शंकरपाळ्या मी कट करून घेतल्यात, या कशा तळायच्या या आता आपण पाहूया। शंकरपाळ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे शंकरपाळ्या तळताना, आणि तेल आपल्याला लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे, खूप कडकडीत गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर शंकरपाळ्या सोडल्यावर लगेच लालसर होतात आणि आतून कच्च्या राहतात। ज्यांना शंकरपाळ्या तळायची प्रॅक्टिस आहे ते डायरेक्ट असे तेलामध्ये सोडू शकता, किंवा जे बिगिनर्स असतील किंवा आपल्याला सोप्पं करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते, ज्या शंकरपाळ्या लाटलेल्या आहेत त्या आपल्याला असा जो तळणीचा झारा मिळतो यामध्ये आपल्याला ज्या कट केलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। आणि आपल्याला हे असं सावकाश तेलामध्ये सोडायचे आहे, यामुळे थोडस काम सोपं होतं। शंकरपाळ्या तेलात सोडून त्या सेट झाल्यावर 1 मिनिटानंतर आपल्याला त्याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्या सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय होतील। तेलामधील बबल्सही कमी झालेले आहेत, शंकरपाळ्यांना असा मस्त बदामी रंगही आलाय। या स्टेजला आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये यांना जास्त डार्क कलरवर फ्राय करायचं नाहीये, कारण थंड झाल्यावर यांचा कलर अजून डार्क होतो। या शंकरपाळ्यांना परफेक्ट कलरही आलेला आहे आणि मस्त फ्राय झालेले आहेत, लेअर्सही खूप छान आलेले आहेत। हे मी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व शंकरपाळ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्यात, या मस्त खुसखुशीत झाल्यात आणि याला खूप छान लेअर्सही आल्यात। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। या मस्त खुसखुशीत झाल्यात आणि याला लेअर्सही खूप छान आले आणि आतूनही ही शंकरपाळी एकदम मस्त भाजली गेली आहे। तर मग या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही दिवाळी आनंदाने साजरी करा। या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।